ओम नमः शिवाय। महाशिवरात्रि शिवभक्तांसाठी आनंदाचा क्षण। या दिवशी शिवभक्त व्रत धरतात, मंदिरात जाऊन मनोभावे शिवशंकराची पूजा अर्चना करतात। या वर्षीची महाशिवरात्री ही कृष्णपक्ष चतुर्दशी शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी आली आहे। भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी हा दिवस हा शुभ आहे। त्यासाठी या दिवशी भगवान शंकराचे भक्त त्यांना प्रसन्न करण्यासाठी कसलीच कमी सोडत नाही, प्रत्येक प्रयत्न ते करत असतात आणि भगवान शंकर देखील त्यांना त्यांच्या इच्छा आकांक्षा या पूर्ण करत असतात। या महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त हा 21 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी 5:20 सुरू होऊन दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 फेब्रुवारी शनिवार रोजी संध्याकाळी 7:02 आहे। भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी भक्त व्रत धरतात। हे व्रताचे उपवास, पूजा व जागरण हे 3 अंग आहेत। शिवरात्रीला रात्रीच्या प्रहरी 4 पूजा कराव्या असे विधान आहे, त्यांना यामपूजा म्हणतात। प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंग स्नान घालून अनुलेपन करावे, तसेच बेल, पांढरी फुले शिवपिंडावर वहाव्यात। धोत्रा व आंबा यांची पत्रेही या पूजेमध्ये वाहतात। तसेच याचबरोबर तांदळाच्या पिठाचे 26 दिवे करून आपण शिवलिंगाचे तसेच शिवशंकराला ते ओवाळायचे आहेत आणि पूजेच्या शेवटी 108 दिवे करून आपण ते दान करायचे आहे। त्याने तुमचे कष्ट निवारण होईल, तसेच तुमच्या इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण होण्यास मदत होणार आहे। त्यानंतर शिवस्मरणात जागरण करायचं आहे, पहाटे स्नान करून घ्यायचं आणि पुन्हा मग आपली शिवची पूजा करायची आहे व गरिबांना जेवण दान करायचे आहे। या महाशिवरात्रीच्या शिवपूजा करताना काही पूजेच्या वैशिष्ट्ये आपल्या लक्षात असणे आवश्यक आहे। त्यातमध्ये शिवपिंडाला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालावे। त्याच्यानंतर शिवशंकराच्या पूजेत हळद कुंकू वापरत नाही, मात्र भस्म वापरला तर चालतो। शिवपूजेमध्ये पांढऱ्या अक्षदा वापरतात। शिवाक्षाला तांदूळ व चितगहू व पांढरी फुले वाहतात। शिवपिंडाला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घातल्या जातात। या महाशिवरात्रीला शंकराचे दर्शन घेताना निरंतर ओम नमः शिवाय चा नामजप आपल्याला करायचा आहे। अशा प्रकारे आपण याप्रमाणे व्रत व उपासना केल्यास निश्चितच त्याप्रमाणे आपल्याला पुण्यफळ मिळणार आहे। आपल्या मनातील इच्छा आकांक्षा ह्या पूर्ण होण्यास मदत होणार आहे। पुन्हा एकदा तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।